माजी पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती अधिकच खालावली. भाजपाचे दिवसभरातले सर्व कार्यक्रम रद्द. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना. अफगाणिस्तानात दहशतवाद्यांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये 88 जण ठार. मृतांमध्ये सामान्य नागरिक आणि सुरक्षा जवानांचा समावेश. राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं युवा माहिती दूत उपक्रम सुरू. युवकांमार्फत 50 महत्वपूर्ण योजना ग्रामीण भागात सर्वदूर पोहोचवणार. रुपयाच्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर चलन बाजारात कोणतीही विपरीत परिस्थिती उद्भवली तरी त्यावर मात करण्यासाठी भारताकडे पुरेसं परदेशी चलन असल्याचं केंद्रीय वित्तमंत्र्यांनी केलं स्पष्ट. भारताला परदेशात क्रिकेट कसोटी मालिका जिंकून देणारे पहिले कर्णधार अजित वाडेकर यांची दीर्घ आजारानं वयाच्या 77व्या वर्षी निधन. केरळमध्ये पावसाचा कहर सुरूच. 18 जिल्ह्यात रेड अलर्ट जारी. कोची विमानतळ 18 ऑगस्टपर्यंत बंद. बहुतांश शाळा महाविद्यालय बंद. हजारो लोकांचं स्थलांतर. आणि राज्याच्या बहुतांश भागात मोठ्या विश्रांतीनंतर जोरदार पाऊस. पिकांना जीवदान. नमस्कार. एकच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. आता बातम्या विस्तारानं. माजी पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती खालावली असून त्यांना जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आलं आहे. गेल्या 24 तासात त्यांची प्रकृती जास्त खालावली आहे. एम्स रुग्णालयानं आज सकाळी जारी केलेल्या निवेदनात वाजपेयी यांची प्रकृती खालावल्याचं म्हटलं आहे. वाजपेयी यांच्यावर नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात जून महिन्यापासून उपचार सुरू आहेत. वाजपेयी यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री एम्समध्ये जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पंतप्रधान स्वतः वाजपेयी यांच्या तब्येतीविषयी माहिती घेत असून भाजपानं आज दिवसभरातले सर्व कार्यक्रमही रद्द केले आहेत. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही वाजपेयी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. वाजपेयींच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी देशभरात प्रार्थना सुरू आहेत. वाजपेयी यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांसह भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्रीही दिल्लीत दाखल होत आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग, भाजपा अध्यक्ष अमित शहा, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, जितेंद्र सिंह, मुख्तार अब्बास नक्वी, जेपी नड्डा, स्मृती इराणी, पियुष गोयल, हर्षवर्धन, शहनवाज हुसेन, अश्विनीकुमार चौबे यांच्यासह भाजपाच्या अनेक नेत्यांनी रुग्णालयात जाऊन वाजपेयी यांच्या प्रकृतीची चौकशी केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही दिल्लीला रवाना झाले आहेत. स्वस्थ होना चाहिए. हम सबको बहुत तकलीफ है क्योंकि अटल जी की जो स्थिति है बहुत गंभीर है और काफी वो परेशानी में है. कल रात्रि में मैं अस्पताल में गया था और मैंने देखा कि वास्तव में बहुत क्रिटिकल है और हम सब लोग भगवान से यही प्रार्थना कर रहे हैं कि वो ठीक हो जाए तो बहुत अच्छा है क्योंकि अटल जी के बगैर हम सबके लिए कल्पना भी करना बहुत कठिन है. अफगाणिस्तानात दहशतवाद्यांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये 88 जण ठार झाले. त्यात काही नागरिकांचा आणि सुरक्षा जवानांचा समावेश आहे. राजधानी काबूलच्या पश्चिमेला असलेल्या एका शैक्षणिक केंद्रावर दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यात 48 जण ठार तर 67 जण जखमी झाले. बागलान प्रांतात दोन सुरक्षा चौक्यांवर तालिबान्यांनी काल केलेल्या हल्ल्यात 40 जण ठार झाले. यात 9 पोलीस आणि 31 जवानांचा समावेश आहे. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ गनी यांनी या हल्ल्यांचा निषेध केला आहे. मध्य प्रदेशातल्या शिवपुरी इथल्या सुलतानगड धबधब्यात अडकलेल्या 45 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. स्थानिक नागरिक, मच्छीमार, लष्कर, एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या जवानांच्या मदतीनं या सर्वांना बाहेर काढण्यात आलं. धबधब्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या लोकांचा शोध सुरू आहे. बचाव पथकाचं मदतकार्य सुरू आहे. केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर रात्रभर मदतकार्यादरम्यान घटनास्थळी उपस्थित होते. केंद्रानं तत्काळ मदत केल्याबद्दल मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहेत.
अनुसूचित जाती जमातीच्या सरकारी कर्मचाऱ्यांना क्रिमी लेअरचं तत्व लावून पदोन्नतीत आरक्षणाचा लाभ नाकारता येणार नाही अशी भूमिका केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात मांडली. अनुसूचित जाती जमातीतल्या मागास राहिलेल्या व्यक्तींना आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी अनुसूचित जाती जमातीतल्याच आर्थिकदृष्ट्या संपन्न व्यक्तींना क्रिमी लेअरचं तत्व लावून पदोन्नतीत आरक्षण नाकारता येऊ शकतं का अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारकडे केली आहे. या व्यक्तींना क्रिमी लेअरचं तत्व लावून आरक्षणाचे लाभ नाकारणारा कोणताही निकाल नसल्याचं अॅटर्नी जनरल के वेणुगोपाल यांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या 5 सदस्यीय घटनापीठाला सांगितलं. अनुसूचित जाती जमातीतला काही वर्ग प्रगत झाला असला तरीही या समाजात अद्यापही मागासलेपणाचा शिकार राहिल्याचं वेणुगोपाल यांनी सांगितलं. अनुसूचित जाती जमातीतल्या विशिष्ट पदोन्नतीतल्या आरक्षणातून वगळण्यासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार राष्ट्रपती आणि संसदेला आहे. न्यायव्यवस्थेच्या कक्षेत हा विषय येत नाही असंही वेणुगोपाल यांनी सांगितलं. देशाचा 72वा स्वातंत्र्य दिन काल विविध कार्यक्रमांनी साजरा होत असताना भारताची स्काय डायव्हर शीतल महाजनीनं अनोख्या पद्धतीनं स्वातंत्र्य दिन साजरा केला. शीतलनं काल फिनलंडमधल्या भारतीय दूतावासातल्या राजदूत वाणीराव यांच्याकडून भारताचा राष्ट्रध्वज घेतला. त्यानंतर तिरंगा हातात घेऊन 5000 फूट उंचीवरून विमानातून उडी घेत तिरंगा पटकावला. शीतल महाजन हिनं स्काय डायव्हिंग या साहसी खेळात 18 राष्ट्रीय आणि 6 जागतिक विक्रम केले आहेत. तिच्या या कामगिरीबद्दल तिला पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीनं राज्यभरात युवा माहिती दूत हा उपक्रम राबवण्यात येत आहे. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून काल या उपक्रमाचा प्रारंभ झाला. या उपक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून महत्वपूर्ण 50 योजना दुर्गम भागातल्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत. या विद्यार्थ्यांना 6 महिन्यांसाठी शासनाकडून युवा माहिती दूत अशी ओळखपत्र दिली जातील. त्याप्रमाणे त्यांना शासनाचं डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते काल या उपक्रमाच्या बोधचिन्हाचं अनावरण झालं. नांदेड, यवतमाळ, बीड, औरंगाबादसह विविध जिल्ह्यांमध्ये या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. घरातल्या करत्या व्यक्तीचं निधन झालं की ती उणीव भरून काढता येत नाही, मात्र त्यानं आपल्या हयातीत काढलेल्या विम्यामुळे त्या कुटुंबाला आर्थिक पाठबळ निश्चितच मिळतं. परभणीत राहणाऱ्या एका कुटुंबाला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेनं असाच मदतीचा हात दिला, त्याचा हा वृत्तांत. परभणी शहरात राहणाऱ्या सारिका चव्हाण यांचे पती अमोल चव्हाण यांनी 2015 साली बँकेमध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेत 330 रुपयांचा वार्षिक विमा भरायला सुरुवात केली. मात्र याच वर्षात अमोल यांना किडनीचा आजार सुरू झाला. त्यांच्या उपचारासाठी 1,00,000 रुपये खर्च झाले. मात्र काळाने घाला घातला आणि अमोलने 19 फेब्रुवारी 2016 रोजी या जगाचा निरोप घेतला. या काळात अमोलच्या खात्यातून विम्याचा 330 रुपयांचा एकच हप्ता कपात झाला होता. अमोलच्या उपचारासाठी झालेला खर्च मोठा होता. त्यातच स्वतःचं दुकान सुरू करण्यासाठी त्याने एका खासगी बँकेतून 5,00,000 रुपयांचं कर्जही घेतलं होतं. त्यासाठी राहतं घर तारण ठेवलं होतं. त्याच्या आजारपणात दुकान बंद होतं आणि व्याजाची रक्कम मात्र वाढत होती. अमोलच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबासमोर या समस्या आव असून उभ्या राहिल्या. त्यांच्या वडिलांनी विम्यासाठी पाठपुरावा सुरू केला आणि अल्पावधीतच त्यांना विम्याची रक्कम मिळाली. या रकमेने या कुटुंबाचा बराच मोठा भार कमी झाला. माझ्या मुलानं हिंगोली पीपल्स बँकेकडून लोखंडी दुकानाकरता 5,00,000 रुपये लोन घेतलेलं होतं आणि ते वारल्याच्या नंतर मी ते पैसे काही भरू शकत नव्हतो आणि हे जे 2,00,000 रुपये मला 8 दिवसात मिळाले ते मी लगेचच पीपल्स हिंगोली बँकेमध्ये 2,00,000 रुपये भरून दिले. तेवढंच माझं व्याज कमी झालं आणि आम्हाला सगळ्यांना खूप सहकार्य झालं त्या 2,00,000 रुपयांचं. प्रधानमंत्री जीवन ज्योतीतर्फे आम्हाला 2,00,000 रुपये मिळाले होते. माझा मुलगा किडनीच्या आजाराने फार त्रस्त झाला होता, त्याच्यामुळे कर्ज झालं होतं. ते 2,00,000 रुपये मिळाले, मग ते फेडायसाठी आम्हाला खूप आधार झाला त्याचा. प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेचे आम्हाला 2,00,000 रुपये भेटले होते, त्याचा आम्हाला फायदा झाला.
अमोलच्या पत्नी सारिका या गृहिणी असून त्या शिवणकाम करून घर चालवण्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी हातभार लावत आहेत. प्रधानमंत्री जीवनज्योती योजनेअंतर्गत मिळालेल्या विम्याच्या रकमेने या कुटुंबासमोरच्या आर्थिक समस्या कमी करायला निश्चितच मदत झाली आहे आणि यातून या योजनेचा हेतू साध्य झाल्याचं दिसत आहे. राज्यातल्या अग्निशमन दलाच्या जवानांच्या गणवेशात कालपासून बदल करण्यात आला आहे. गेली 13 वर्ष हे जवान जो गणवेश घालत होते त्यात आता बदल केल्यानं पोलीस आणि जवानांमध्ये फरक दिसेल असं नागपूरच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख राजेंद्र उचके यांनी आज नागपुरात पत्रकारांना सांगितलं. अग्निशमन दलाचे अधिकारी आता पांढरा शर्ट निळ्या रंगाची पॅन्ट तर कर्मचारी आकाशी रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची पॅन्ट अशा वेशात दिसतील. चलन बाजारात कोणतीही विपरीत परिस्थिती उद्भवली तरी त्यावर मात करण्यासाठी भारताकडे पुरेसं परदेशी चलन आहे असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. रुपयाचं मूल्य प्रति डॉलर 70.01 रुपयापर्यंत घसरल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. तुर्कस्तानच्या चलनात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे उभरत्या चलनांपुढे जागतिक जोखीम निर्माण झाली आहे. मात्र भारताची पायाभूत स्थूल अर्थव्यवस्था मजबूत असून आंतरराष्ट्रीय अस्थिर स्थितीत कोणतीही परिस्थिती उद्भवली तरी तिला सामोरं जाण्यासाठी चलन बाजारातल्या घडामोडींवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे असं जेटली यांनी म्हटलं आहे. भारताला परदेशात कसोटी मालिका जिंकून देणारे पहिले कर्णधार अजित वाडेकर यांचं दीर्घ आजारानं मुंबईतल्या जसलोक रुग्णालयात काल निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. वाडेकर गेले काही दिवस कर्करोगानं आजारी होते. अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली भारतानं 1971 मध्ये वेस्ट इंडिज आणि इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. वाडेकर यांनी 1958 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आगमन केलं. त्यानंतर 1966 मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी खेळायला सुरुवात केली. 1966 ते 1974 या काळात ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळत होते. अजित वाडेकर यांनी 37 कसोटी सामन्यांमध्ये 2113 धावा केल्या. 143 ही त्यांची सर्वोच्च खेळी आहे. आक्रमक फलंदाज म्हणून वाडेकर यांची ओळख होती. एकदिवसीय सामन्यांचे भारताचे ते पहिले कर्णधार ठरले. केंद्र सरकारनं अजित वाडेकर यांना 1967 मध्ये अर्जुन पुरस्कार या क्रीडा क्षेत्रातल्या सर्वोच्च पुरस्कारानं गौरवलं होतं तर 1972 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. अजित वाडेकर यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि क्रीडा जगतातल्या मान्यवरांनी दुःख व्यक्त केलं आहे. भारतीय क्रिकेट विश्वाला दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल अजित वाडेकर कायम स्मरणात राहतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. भारतीय संघाला काही अविस्मरणीय विजय मिळवून देण्यात वाडेकरांचा मोठा वाटा आहे असं पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर यांच्या निधनानं भारतीय क्रिकेटमधील एक महान व्यक्तिमत्व आपण गमावलं आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. वाडेकर यांनी खेळाडू, कर्णधार, प्रशिक्षक, व्यवस्थापक, निवड समिती प्रमुख आणि क्रीडा संघटक अशा विविध भूमिकांतून भारतीय क्रिकेटला अतिशय मोलाचं योगदान दिलं असं मुख्यमंत्री म्हणाले. जागतिक पातळीवर भारताच्या क्रीडा अस्तित्वाची मोहर उमटवणारा क्रिकेट विश्वाचा उमदा तारा निखळला अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वाडेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अजित वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडू तयार झाले. प्रत्येक खेळाडूचं कौशल्य ओळखून त्याचा खेळ अधिक बहारदार करण्यासाठी वाडेकर विशेष प्रयत्न घेत असत असं क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी म्हटलं आहे. अजित वाडेकर यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अजित वाडेकर यांच्या कारकिर्दीबद्दल वरिष्ठ पत्रकार प्रशांत केणी यांनी दूरध्वनीवरून माहिती दिली. अजित वाडेकर यांचं काल रात्री निधन झालं तर त्यामुळे भारतीय क्रिकेटची एक मोठी पोकळी निर्माण झाली असं मी म्हणेन. अजित वाडेकर हे खरं तर एक राजशालीन आणि शिस्तप्रिय कर्णधार होते. तुम्हाला जर आठवत असेल तर ते खेळाडू
व्यवस्थापक, प्रशिक्षक, निवड समिती सदस्य अशा अनेक भूमिका त्यांनी केल्या. याचप्रमाणे त्यांनी प्रशासन मध्ये सुद्धा, म्हणजे क्रिकेट प्रशासनामध्ये सुद्धा त्यांनी रस घेतला होता. त्यांच्या बाबतीत सांगायचं तर इंग्लंड असेल किंवा वेस्ट इंडिज असेल, हे त्यावेळेला आव्हानात्मक संघ मानले जायचे. म्हणजे वेस्ट इंडिजला त्यावेळेला आग ओकणारे वेगवान गोलंदाज होते आणि इंग्लंड सुद्धा तसं आव्हानात्मक होतं. आणि अशा वेळेला त्यांनी या परदेशांमध्ये भारताला जिंकायची सवय लावली आणि कसोटी मालिका तिथे जिंकल्या. आज आपण बघतोय की विराट कोहलीचा संघ कसा हाराकिरी पत्करतोय. दोन कसोटी सामने आपण गमावले, पण तिथे मात्र त्यांनी त्यावेळेला त्या काळात खूप चांगली कामगिरी करून दाखवली होती. दुसरी गोष्ट वाडेकरांविषयी सांगायची तर ज्यावेळेला एक दिवसीय क्रिकेटला सुरुवात झाली त्यावेळेला, म्हणजे पहिला एक दिवसीय सामना खेळायचा मान त्यांना मिळाला. भारताचा जो पहिला एक दिवसीय सामना होता तो वाडेकर खेळले होते. ओके, अशा प्रकारे वाडेकर यांची खूप समृद्ध कारकीर्द होती. एक खेळाडू म्हणून म्हणू किंवा व्यवस्थापक, प्रशिक्षक अशा विविध भूमिका त्यांनी भारतीय क्रिकेटसाठी केल्या होत्या. त्यामुळेच वाडेकर यांच्या जाण्यामुळे सर्व मुंबई क्रिकेट पण शोकाकुल झालेला आहे. ज्या वेळेला मुंबईचं नाव बॉम्बे होतं त्यावेळेला त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेट सुद्धा गाजवलं होतं. याच प्रकारे शिवाजी परत जिमखाना यातर्फे सुद्धा ते बरेच सामने खेळले. आणि अशा प्रकारे वाडेकर यांची कारकीर्द खूप मोठी आहे. त्यामुळे वाडेकर यांच्या जाण्यामुळे खरंच मुंबई क्रिकेटची खूप मोठी हानी झाली आहे असं मी म्हणेन. केरळात पावसाचा कहर सुरूच आहे. इथल्या गंभीर पूरपरिस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं असून गेल्या आठवड्याभरात 67 जणांचा मृत्यू झाला आहे. कोझिकोड, इडुकीसह काही जिल्ह्यात भूस्खलनामुळे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्यातल्या सर्व 14 जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे. कोची विमानतळावरची विमानसेवा 18 ऑगस्टपर्यंत बंद असेल. इथल्या बहुतांश जिल्ह्यातल्या शाळा आणि महाविद्यालयही बंद ठेवण्यात आल्या आहेत. केरळच्या मुख्यमंत्र्यांशी तिथल्या गंभीर पूरपरिस्थितीबाबत चर्चा केल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर संदेशात सांगितलं. या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासनही पंतप्रधानांनी दिलं आहे. पूरपरिस्थितीसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्याशी केरळच्या मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. यावेळी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची आणखी पथकं पाठवण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. राज्याच्या बहुतांश भागात आज दमदार पाऊस होत आहे. नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी तालुक्यात पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे पश्चिम पट्ट्यातल्या धरणातला पाणीसाठा वाढला आहे. नाशिक शहरातही अधूनमधून पावसाच्या सरी बरसत आहेत. परभणीत प्रदीर्घ खंडानंतर आज दमदार पाऊस झाला, त्यामुळे खरीपाच्या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. बीड जिल्ह्यातही पाऊस झाला. वाशिम जिल्ह्यात 2 आठवड्यांच्या विश्रांतीनंतर आज चांगला पाऊस झाला. शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण त्यामुळे निर्माण झालं आहे. अकोल्यातही 20 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज पावसाला सुरुवात झाली. सोलापूर जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातही आज पावसाला सुरुवात झाली. गडचिरोली जिल्ह्यातल्या आतापल्ली नागेपल्ली परिसरात काल रात्री मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे नागरिकांच्या घरात घुसून पाण्याने मोठं नुकसान केलं आहे. औरंगाबादमध्येही दीर्घ विश्रांतीनंतर आज सर्वदूर पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यात सकाळपासून मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू आहे, यामुळे जिल्ह्यातली धरणं आणि छोटी सिंचन प्रकल्प भरायला मदत होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. माजी पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती अधिकच खालावली. भाजपाचे दिवसभरातले सर्व कार्यक्रम रद्द. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना. अफगाणिस्तानात दहशतवाद्यांनी केलेल्या 2 वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये 88 जण ठार. मृतांमध्ये सामान्य नागरिक आणि सुरक्षा जवानांचा समावेश. राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं युवा माहिती दूत उपक्रम सुरू. युवकांमार्फत 50 महत्वपूर्ण योजना ग्रामीण भागात सर्वदूर पोहोचवणार. रुपयाच्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर चलन बाजारात कोणतीही विपरीत परिस्थिती उद्भवली तरी त्यावर मात करण्यासाठी भारताकडे पुरेसे परदेशी चलन असल्याचं केंद्रीय वित्तमंत्र्यांनी केलं स्पष्ट.
भारताला परदेशात क्रिकेट कसोटी मालिका जिंकून देणारे पहिले कर्णधार अजित वाडेकर यांचं दीर्घ आजारानं वयाच्या 77व्या वर्षी निधन. केरळमध्ये पावसाचा कहर सुरूच, 18 जिल्ह्यात रेड अलर्ट जारी. कोची विमानतळ 18 ऑगस्ट पर्यंत बंद. बहुतांश शाळा महाविद्यालय बंद. हजारो लोकांचं स्थलांतर. आणि राज्याच्या बहुतांश भागात मोठ्या विश्रांतीनंतर जोरदार पाऊस, पिकांना जीवदान. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 4:30 वाजता आपल्या पुढच्या बातमीपत्रात.